नमस्कार भाव, कसा काय? तर आता आम्ही चाललो आहोत चंद्रपूरले 31 मध्ये आपला शो आहे तिथे सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल मध्ये, तिकडे चाललो भाऊ. आता तिथे काय काय होते, कसं कसं होते, काय काय करू, तर काय करायचं नाही. तर तिकडे आता निघतो, आता वाजले आम्ही चिमुरले, आता वाजले 2, तर पोहोचू आम्ही 2:30 तासामध्ये चंद्रपूरले. त्यानंतर दिखाते तुम लोग को उधर से, ठीक है? चलो फिर बाय. तू मराठी में सांगून उसको क्या सांगू मराठी में? अरे ये साथ में टेक्निकल गुरुजी को लाए हम, सस्ता वाला टेक्निकल गुरुजी. तो चलिए शुरू करते हैं, चलिए चलते हैं. गाइस, तर हा आहे आमच्या चिमूर मधील नवीन नवीन बनलेला पूल. हा कुठे रे आपल्या जंगलामध्ये? खडसंगी बंदर. हा बंदर, तिथून आता पहिला आताच झाला जस्ट चालू, बहुतेक पूर्णपणे चालू व्हायच्या साठी आम्ही गेलो का? आम्ही जाऊन राहिलो लपून छपून, जाऊन राहिलो. नाही लपून छपून नाही जाऊन राहिलो, गेट खुला होता तिथं, सगळ्या गाड्या जाऊन राहिल्या, तसा जाऊन राहिलो होतो. पण मस्त वाटत आहे, साईडले नाही का बा तुम्ही सेफ्टीसाठी लावलाय वाटतं हिरवा वाला सोलर प्लेट होय का? तर मित्रांनो, आता आलो आम्ही चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये. चंद्रपूरला पोहोचलो रेस्ट रूम साठी, 1-2 तास वेळ आहे शो साठी. तर आता आम्ही इथे थोडे रेस्ट करतो. हे बा, पोट्टे पसरले साले इकडं. आणि नवीन भाऊ आपले डब्ल्यू शेट, चांगले मित्र यायला डब्ल्यू शेट म्हणते. भैया बेट दे, बेट पुरा खाली चांगले मित्र, बेट बहुत हे आहे, लवचिक आहे बेट, कुठल्या सारखं वाटते. तर आता आपल्याला थोडा वेळ आहे, थोडा 1-2 तास आपण रेस्ट करू. 8:30 वाजता तिकडे जात आहे, थोडा फ्रेश होऊ मग तिकडे जाऊ आणि पाहू काय करतायत आपल्याला ते सगळं. पण भूक लागली आहे भाऊ आम्हाला, तिथे गेल्यानंतर जेवण जेवण करू पडूया, ठीक आहे? पहिले जोक तर सांगू द्या कमीत कमी. मला वाटलं सुद्धा तुम्ही ओ करा म्हणून. अगं आपण चंद्रपूर आले, आपण नाही करू का फोन करून काय? तुम्ही कुठे बल्लारचे का? तुम्ही चंद्रपूर येतो म्हणता मी. तर भाऊ आता हॉटेलमध्ये आलो, हॉटेल सेलिब्रेशन मध्ये चंद्रपूरच्या. आता वाजले आहेत 2 वाजले आहे. शोचा विचार नको भाऊ, क्राऊड पुरा आउट ऑफ कंट्रोल झाला पुरे, कारण की पुरे मारून होते पॅक. कोणीच कोणाच्या ऐकायला तयार नव्हते. मी तिकडे बोलत आहे तरी कोणी कोणाला ऐका, निसते बोबलत जाय, निसते बोबलत जाय. जाऊ द्या आता, ते मारल्यानंतर ते ऐकत नाहीत कोणाचे. आम्ही इथे कुठे हॉटेल सेलिब्रेशन मध्ये. आता आम्ही जेवणाची व्यवस्था पाहिली इकडे, तर आमच्या तोपर्यंत येतपर्यंत इथलं किचन सुद्धा बंद होऊन गेलं. तर आता आम्ही पुरा चंद्रपूर घुमलो आणि तिथून एका आम्हाला PSI सर भेटले इथले, त्यांनी ओळखलं. तर त्यांनी म्हटलं की इथे इथलं जेवण सुरू आहे, तिकडे गेलो मग आम्ही, तिथून बिर्याणी वगैरे आणली. आता इथेच आणली हॉटेल रूम मध्ये, आता खाऊ. बहुत भूक लागली आहे, 2 वाजले पुन्हा सकाळी निघायचा इथून. चला मग आता बढिया दाखवतो. आमचा रूम नंबर आहे 203. हा पा, हा इथला सर्व्हिस बॉय आहे, साला हँडसम दिसतो मी इथं. आता पहा इथं झोपासाठी पहा, आमच्यासाठी एक बेड आहे इथं. तर भावांनो हे बा, आता आम्ही बिर्याणी खाऊन राहिलोय हॉटेलच्या रूम मध्ये. अरे भावांनो, आता बिर्याणी खाऊन राहिलो आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये. डब्ल्यू सेट आहे आपले. तर भाऊ आपली झाली आहे बिर्याणी खाऊन, आता झोपूशा वाटतंय मस्त. 3 वाजले आहे, बिर्याणी काय तेवढी खास नव्हती, हे खाऊनच राहिले अजूनही. टी शर्ट चांगली आहे, हलकट.
आता हे खाऊन राहिले, मी खाऊन झालं टुंड, आता बड्या झोपतो, आता कशा झोपतो का माहित नाही, सकाळी उठा लागण आणि जा लागण. ठीक आहे, ओके भाव. सकाळचे वाजले आहे 8-9 किती माहित नाही, आम्ही 3-4 वाजता झोपलो, साला 5-7 तास झोप झाली, सकाळी उठलो, आता काय माहित नाही, आता जा लागण आता चिमूरकडे वापस. कोणी तयारी केल्या? चला ना करा ना तयारी, तयारीच करायची आहे, डब्ल्यू शेड तयारी करा. ठीक आहे, आम्ही निघतो आता थोड्या वेळात, बस कपड्याची तयारी करतो, कपड्याची म्हणजे आमची स्वतःची तयारी करतो आणि मग निघतो इथून, काय होते तर पाहू. तर भावांनो आता आम्ही झालो आणि आता आहो आम्ही इकडे, डोसा खाऊन राहिलो आहो, त्यांच्या डोसा यायच्या सारा माझ्या ताव मारून राहिला आहे. आपली पाहिजे डब्ल्यू सेट बिचारा वाट पाहून राहिला, की आहे बोंडे आले, डब्ल्यू सेटचे बोंडे आले, कोयऱ्याची बोंड दिसून जोरदार गाप. हा तर भाऊ, फायनली आता घरी आलो, आता म्हणजे दुपारी झालो 3-4 वाजता. आल्यानंतर पुन्हा ते जसं आमच्या गावाजवळ एक मासळ म्हणून गाव आहे, खेड छोटंसं, तर तिथं सुद्धा गेलो, तिथं सुद्धा एक प्रोग्राम होता, त्यांनी इन्व्हाइट केला होता तर उद्घाटन करण्यासाठी, छोट्या छोट्या लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. बाकी यार मजा आली काल हॉटेलमध्ये, 3-4 वाजेपर्यंत साला पोट्टे आम्ही 4-5 जण बसलो असेच बोबलत, काही झोपच नव्हती लागत. झाला शो, म्हटलं काय झाला शो यार, मी पहिलेच म्हणजे आता तेवढे लोक राहतेस पुरे टन ना, बोलायला काही म्हणतो सॉरी ऐकायला काही हेच नाही राहत खालीस, जान दे अभि जैसा भी हुआ वैसा हुआ. ठीक आहे भाऊ, आता तर बोध आज मस्त झोप येणार आहे, 2 दिवसापासून 3-4 दिवसापासून सारा घुमूनच राहिलो, आज बड्याच झोपतो आणि शिद्धा परवा उठतो, आता उठतो उठतो लवकर उठतो, पुन्हा काम चालू आहे आपलं सिरीजचं, ते करायचं लवकर लवकर फटाफट फटाफट. ठीक आहे मग भाऊ, चला भेटतो.